अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। आज दिनांक 6 मे 2020 पर्यंत नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 440 झालेली आहे। आज एकूण पॉझिटिव्ह 45 रुग्ण आढळून आलेले आहेत, ज्यामध्ये 248 स्वॅब आपण पाठवले होते त्यापैकी 203 हे निगेटिव्ह आलेले आहेत, 45 पॉझिटिव्ह आलेले आहेत। या 45 पैकी जवळपास 23 रिपोर्ट जे पॉझिटिव्ह आलेत ते APMC मधले जे कामगार आम्ही मागच्या रविवारी 4000 पेक्षा जास्त कामगारांची पडताळणी केली होती आणि त्यापैकी 59 लोकांचे स्वॅब पाठवले होते, त्या 59 पैकी हे 23 लोक पॉझिटिव्ह आलेले आहेत। आणि आत्तापर्यंत एकूण पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे बरे झालेले जे रुग्ण आहेत ते 51 रुग्ण आत्तापर्यंत बरे झालेले आहेत। पुढील कालावधीमध्ये ही संख्या आणखी वाढेल, कारण हा रुग्ण बरे होण्याचा जो रेट आहे आपल्याकडे चांगला आहे, कारण मॉर्टॅलिटी रेट फक्त 1.77 आहे। आज राज्याचा मॉर्टॅलिटी रेट 3.97 आहे आणि नवी मुंबईचा 1.77 आहे, त्यामुळे ती एक थोडीशी जमेची बाब आपल्याकडे आहे। त्याचबरोबर आपण आता सिडको एक्झिबिशन सेंटर हे याला कोविड केअर सेंटर म्हणून डेजिग्नेट केलेलं आहे आणि त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर त्याचबरोबर ऑक्सिजन बेड्सची सुद्धा व्यवस्था करण्याचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे। तसेच नवी मुंबई महापालिकेने महापालिकेचे जे कर्मचारी जे नवी मुंबई क्षेत्राच्या बाहेर राहतात ठाणे किंवा मुंबई या ठिकाणी असे जवळपास 5 ते 10% लोक म्हणजे जवळपास 250 लोक असे असतील की जे नवी मुंबईमध्ये ते काम करतायत आणि बाहेर ते राहतात क्षेत्राच्या बाहेर, तर यांची राहण्याची व्यवस्था महापालिकेच्या संबंधित विभागाने ताबडतोब करावी असा निर्णय आम्ही मागच्या रविवारीच घेतला होता आणि त्यानुसार सूचना संबंधित विभागाला दिलेल्या होत्या। त्याचबरोबर आज महापौर महोदयांनी सुद्धा ही सूचना केलेली आहे, त्यामुळे ते ऑलरेडी आम्ही काम सुरू केलेलं आहे। आपल्या या ठिकाणी तेरणा हॉस्पिटलसुद्धा याला आम्ही कोविड हॉस्पिटल म्हणून डेजिग्नेट केलेलं आहे, त्या ठिकाणी जवळपास 150 बेडची व्यवस्था त्या ठिकाणी आहे। त्यामुळे पुढील कालावधीमध्ये विशेषतः APMC आणि मुंबईकडून जे लोक जाणं येणं करतायत याच्यामुळे ही संख्या आपल्याकडे वाढते, हे वस्तुस्थिती जरी असली तरी APMC या ठिकाणाहून अत्यावश्यक वस्तू ह्या सर्व MMR एरियात जात असतात, त्यामुळे ती चालू ठेवणं आवश्यक आहे। त्या ठिकाणी सर्व ती उपाययोजना महापालिकेतर्फे जी करणं अपेक्षित आहे ते आपण करतो आहे। त्या ठिकाणच्या इतर व्यापाऱ्यांचीसुद्धा पडताळणी करण्याचं आम्ही सूचना त्या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर जे नवी मुंबईच्या बाहेर जाऊन जॉब करणारे लोक आहेत आणि जे जाणं येणं करतात त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये तात्पुरती व्यवस्था राहण्याची करावी अशी सूचना आणि विनंती आम्ही त्यांना केलेली आहे आणि त्यास चांगला प्रतिसाद विशेषतः मुंबई महापालिकेने दिलेला आहे की त्यांनी त्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था त्यांच्या एरियामध्ये करण्याचं त्या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे।